नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय योग्य असा व्हिडिओ आपण लावलेला आहे, कारण हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण गुण मिळणार आहेत 4 पैकी 4। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला बी हा असतो लँग्वेज स्टडीचा, म्हणजेच ग्रामरचा। कशाचा असतो? ग्रामरचा। प्रश्न 1B 4 मार्क्स लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामर। आणि याच्यामध्ये आपल्याला नॉन टेक्स्चुअल ग्रामर म्हणजे आपल्या पुस्तकाच्या बाहेरचं व्याकरण विचारलं जातं। आणि याच्यामध्ये प्रश्न पहिला B1 असतो डू ॲट डायरेक्टेडचा, याला 4 गुण असतात। काय असतं याच्यामध्ये? पहिलं वाक्य असतं बघा, इथं सूचना दिलेली असते रिराईट इट युझिंग ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स, योग्य आर्टिकल वापरा, उपपद वापरा आणि विधान पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, इंग्रजीमध्ये आर्टिकल वापरण्यासाठी पर्याय दिले जात नाहीत, परंतु आपल्या माहितीसाठी पर्याय देतो आहे। ए बी सी, इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल आहेत, ए अँड आणि द, हे 3 पर्याय दिलेले। आणि जर आर्टिकल वापरायचं नसेल, वापरू शकत नसेल, जर रिकाम्या जागेत आर्टिकल येत नसेल, तर आपण त्या ठिकाणी नो आर्टिकल असं लिहायचं असतं। आता या ठिकाणी जे वाक्य आहे, या वाक्याचं उत्तर होईल COVID-19 इज वन ऑफ द मोस्ट हजार्डस डिसीजेस विटनेस्ड बाय द वर्ल्ड। पहिल्या रिकाम्या जागेमध्ये द आर्टिकल येत आहे, कारण या ठिकाणी मोस्ट हा शब्द आहे, सुपरलेटिव्हचं रूप आहे, म्हणून या ठिकाणी द हे आर्टिकल आलेलं आहे। आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आर्टिकल येत आहे द, द वर्ल्डच्या पूर्वी द हा शब्द वापरतात, म्हणून द हे आर्टिकल आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्याला विचारलं आहे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रीपोजिशन्स। इंग्रजीमध्ये जवळपास 60 प्रीपोजिशन्स आहेत, या 60 प्रीपोजिशनपैकी तुम्हाला एक प्रीपोजिशन त्या ठिकाणी वापरायचं आहे। एक रिकाम्या जागे असेल तर एक, दोन रिकाम्या जागे असतील तर दोन। आपल्याला या ठिकाणी प्रीपोजिशन देतो आहे मी इन, इन टू, अमंग आणि बिटवीन। परीक्षेत प्रीपोजिशन पर्याय म्हणून दिले जात नाहीत हे लक्षात ठेवा। फक्त आपल्या माहितीसाठी आपल्याला इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि उत्तर तयार होईल त्या वाक्याचं नाशिक सिटी रेकॉर्डेड 52.7 mm रेन इन द 4 आवर्स बिटवीन 3:30 PM अँड 7:30 PM ऑन फ्रायडे फुल स्टॉप। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या रिकाम्या जागेत अँड इन वापरलेलं आहे आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आपण बिटवीन वापरलेलं आहे। बिटवीन का वापरलं आहे? कारण इथं दोघांचा उल्लेख आहे, दोघांचा उल्लेख असेल तर त्या रिकाम्या जागेमध्ये बिटवीन वापरतात। आणि जिथं आत असं सांगायचं आहे 4 तासाच्या आत, तिथं आपण इन वापरलेलं आहे। पुढचा प्रश्न काय होतो येतोय ते बघूया आपण। पुढचा प्रश्न व्याकरणावर आधारित एखादं वाक्य येतं ॲज सून ॲज द कॅप्टन गेव एन ऑर्डर द सोल्जर्स फायर्ड। या वाक्याचं बरोबर पर्याय इथं पर्याय दिले जातात, इथं तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे। नो सुनर पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय। या ठिकाणी बरोबर पर्याय आहे बी, नो सुनर डीड द कॅप्टन गिव्ह एन ऑर्डर दॅन द सोल्जर्स फायर्ड। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, वाक्य इंग्रजीमध्ये तुम्हाला विचारले जातात। आणि प्रश्न पहिल्या बीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे स्पॉट द एरर, अतिशय सामान्य चूक या ठिकाणी दिली जाते व त्याचं उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं असतं। बघा आता या ठिकाणी वाक्य दिलंय आय नो अ मॅन व्हिच इज व्हेरी टॉल, आणि याचं बरोबर उत्तर आहे आय नो अ मॅन हू इज व्हेरी टॉल। इथं बघा मॅन हा शब्द आलेला आहे, म्हणून मॅनच्या नंतर हू घ्यावं लागतं, व्हिच हे निर्जीव वस्तूसाठी वापरतात आणि हू हे कंजक्शन, हा जोड शब्द सजीव व्यक्तींसाठी वापरतात, म्हणून आपण त्या ठिकाणी हू वापरलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद, पुन्हा भेटूया, बाय बाय।